येवल्याची ही पैठणी साता समुद्रापार पोहोचली आहे. मधल्या काळामध्ये ती थोडीशी विस्मरणात जाईल की काय असं वाटत होतं, पण पैठणीला उभारी देण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे तो झी मराठीवरच्या होम मिनिस्टरचा. पैठणी म्हणजे महाराष्ट्राचं महावस्त्र, पैठणी म्हणजे वैभव, पैठणी म्हणजे स्त्रीचा अभिमान, तिचं स्वप्न. खरं तर पैठणीला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या 2000 वर्षांच्या काळात ती कित्येक वेळा विस्मृतीत गेली आणि पुन्हा नव्यानं जन्मली. पेशव्यांनी पैठणीला दिलेली झळाळी हा अगदी अलीकडचा इतिहास, परंतु आज 21व्या शतकातील स्त्रियांनाही पैठणी आपल्या संग्रही असावी असं वाटणं हेच ते महावस्त्र असल्याचा दाखला. ती साडी नाही, ती आहे ऐश्वर संपन्न पैठणी. या पैठणीला नव्यानं ओळख दिली ती झी मराठीच्या होम मिनिस्टरनं. सुमारे 14 वर्षांपूर्वी होम मिनिस्टर सुरू झालं. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहवा, पदरावरती सरकारीचा मोर नाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणीसाठी दोन गृहिणींमध्ये रंगलेली स्पर्धा महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेतली. या कार्यक्रमामुळे डिझायनर साड्यांच्या जमान्यात महिला पुन्हा पैठणीकडे वळल्या. सलग 14 वर्ष एक कार्यक्रम त्याच ताकदीनं सुरू राहतो हे यश झी मराठीचंही आणि पैठणीचंही. या निमित्तानं पैठणीचा व्यवसाय वाढू लागला. विणकरांच्या हातांना काम मिळालं, हातमाग पुन्हा जिवंत झाले. 13 वर्षापूर्वी जेव्हा होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू झाला तेव्हा बक्षीस काय द्यायचं हा विचार होता. आणि मला आठवते की त्यावेळेला सुचित्रा आठवतं की तू पैसे तुमची काहीतरी मिशी वगैरे काहीतरी होती पैठणीची. आमची पैठणीची मिशी होती, कारण खूप कठीण होतं पैठणी विकत घेणं जाऊन एखाद्या सामान्य गृहिणीचं. आणि नेमकं झीमध्ये जेव्हा मीटिंग होती, निखिल साने होते, नितीन वैद्य होते, अजय भानवणकर होते, मी जेव्हा माझा एक किस्सा सांगितला की आता सुचित्रा सुद्धा ते पैठणीसाठी पैसे जमा करतात दर महिन्याला वगैरे, निखिल पटकन म्हणाला मग आपण पैठणीच देऊया आणि तिथून पैठणी द्यायचं ठरलं. झी मराठीने जो होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू केला आहे त्या माध्यमातून येवला पैठणीला सुगीचे दिवस आले आणि आदेश बांदेकर काही दिवसापूर्वी आमच्याकडे येऊन गेले. त्यांनीही पैठणीची खरेदी केली. पण झी मराठीने जे कार्यक्रम सुरू केला होम मिनिस्टर पैठणीचा, त्यामुळं पैठणी गावगावापर्यंत आणि खेडेपर्यंत तो एपिसोड पोहोचला आणि प्रत्येक महिलांना पैठणी काय असते ती ओळख पटली. आणि त्यामुळे येवला मार्केट हे प्रसिद्धीच्या माध्यमातून खूप वेगाने पुढे घेत जात गेलं आणि विक्री फार वाढली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी स्वतः आदेश बांदेकर त्यांच्या कुटुंबियासह येवल्यात पैठणी खरेदीसाठी पोहोचले. समस्त पैठणी व्यावसायिकांनी कारागिरांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. येवल्यात गेल्यावर आदेश बांदेकर यांनी काही पैठण्या विकतही घेतल्या. महाराष्ट्रातील तमाम महिन्यांना पैठणी घेऊन देणाऱ्या आदेश बांदेकर यांच्या सौ म्हणजेच सुचित्रा बांदेकरही पैठणीच्या चाहत्या आहेत. विविध प्रकारच्या पैठण्या त्यांच्या संग्रही आहेत. कार्यक्रमामुळे एका पैठणीला इतकं मोठं पद मिळालं त्याही पलीकडे जाऊन, या कार्यक्रमामुळे त्या कारागिरांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले हे जेव्हा ऐकायला मिळालं तेव्हा खूप आनंद वाटला की असे कितीतरी कारागीर होते. हा पैठणी हा 13 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने विस्मृतीत जाते की काय असं वाटत होती, आणि होम मिनिस्टरमुळे हा व्यवसाय इतका वाढला की दुकानदार शहरातले मेट्रो सिटीजमधले दुकानदार हे पैठणी मागवताना
जितक्या आहेत तितक्या पाठवा असं म्हणायला लागले. आदेशनी मला वाटतं एक 6-7 पैठण्या मला घेतल्या असतील ज्या खूपच माझ्यासाठी एक्सक्लुझिव्ह आहेत. आणि पैठण्या म्हणाल तर माझ्याकडे एक 20-22 असतील. कारण खरंच बऱ्याचदा असं होतं की आम्ही कुठल्याही फंक्शनला गेलो तरी तिथे मला ह्याला कुंकू लावलं जातं आणि मला हळद कुंकू लावून मला पैठणी दिलीच जाते. आणि मग ती पैठणी मी प्रत्येक वेळेस माझ्या जवळ ठेवते की ती आठवण म्हणून की माझा एक कोणे एकेकाळी एवढ्या मनपूर्वक सन्मान झाला आहे म्हणून. आज पैठणीचा राजेशाही थाट ग्लॅमरमध्ये बदललाय. लग्न समारंभात दिसणारी पैठणी रॅम्पवरही अभिमानानं चालतीये. स्वप्नील शिंदे, वैशाली शंडागुळे, नीता लुल्ला हे सुप्रसिद्ध ड्रेस डिझायनर्स पैठणीला उत्तेजन देण्यासाठी पुढे आले आणि पैठणीला साता समुद्रापार नेलं. मराठीच नव्हे तर अनेक अमराठी सेलिब्रिटीही पैठणी घालून मिरवताना दिसतात. साडी नेसायला कंटाळा करणारी आजची पिढी पैठणीचा इव्हिनिंग गाऊन परिधान करते, तर कुणी कुर्ता घालून मिरवते, तर कुणाला तो सुंदर दुपट्टा म्हणून हवाय, कुणाला त्या सोनेरी कडांची पर्स हवीय, तर आठवणींचा कोलाज करण्यासाठी फोटो फ्रेम हवीय. स्वरूप बदललंय, परंतु सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या समृद्ध महाराष्ट्राचा इतिहास असलेली पैठणी त्याच थाटात जगतीये याचा आनंद मोठा आहे. येवल्याहून चेतन कोळस आणि अमोल पेडणेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.